नागपुर में मंगलवार को 4 कोरोना नए मामले दर्ज होने से अब आंकड़ा 133 तक पहुंच गया है। इनका संबंध भी सतरंजीपुरा से बताया जा रहा है। प्रशासन द्वारा सोमवार को ही सतरंजीपुरा के तकरीबन 500 से अधिक लोगों को क्वारंटाइन किया गया है और आगे भी निरीक्षण कर जरूरत पड़ने पर और लोगों को क्वारंटाइन किया जाएगा। जाहिर सी बात है, फिलहाल नागपुर शहर में सतरंजीपुरा हॉटस्पॉट बना हुआ है, जिसे सील कर लोगों को 14 दिनों के क्वारंटाइन के लिए भेजा जा रहा है। इसी बात की जानकारी मनपा आयुक्त तुकाराम मुंडे ने दी है। उन्होंने कहा, यदि क्वारंटाइन की चेन तोड़नी हो तो संक्रमित परिसर के लोगों को क्वारंटाइन करना जरूरी हो गया है। आपल्याला माहिती आहे की सतरंजीपुरामध्ये आपला हॉटस्पॉट आहे, तो एपिसेंटर आहे, ज्या ठिकाणी त्या व्यक्ती मृत पावला, त्याच्यापासून आतापर्यंत जवळजवळ 80 लोकांना प्रादुर्भाव झालेला आहे। आणि आपल्या टीम कंटेनमेंट करण्यासाठी जातात, माहिती घेतली जाते, तपासणी केली जाते, पण आमच्या लक्षात आलं की याच्यामध्ये पूर्णपणे माहिती आमच्यासमोर येत नाही, अपूर्ण माहिती येते आणि पर्यायाने मग त्याचा प्रसार होऊ शकतो। हे असं आम्हाला वाटल्यानंतर आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये असं ठरवलं की आपण काही तिथले जे घरं आहेत त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या एका पेरीमध्ये 30 घरामध्ये 150 व्यक्ती आम्ही क्वारंटाईन केल्या आणि त्याचे स्वॅब्स घेऊन रिझल्ट बघितले, तर त्यापैकी जवळजवळ 18 लोक पॉझिटिव्ह आले। आणि म्हणून आमचा जो शंका होती की याच्यामध्ये आम्हाला पूर्णपणे सहकार्य भेटत नाही, माहिती भेटत नाही, काहीतरी मिसिंग लिंक आहे, ते आम्हाला त्याच्यातून सिद्ध झाले। म्हणून तो पूर्ण एरिया जो बडी मस्जिदच्या पाठीमागचा एरिया आहे, जवळजवळ 275 ते 280 आसपास घरकुल आहेत, घरं आहेत, यामधील सर्व व्यक्ती आपण क्वारंटाईन करून त्याचं तपासणी करायचा हा निर्णय घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने आपण कारवाई केली। काल जवळजवळ 750 तिथले सर्व नागरिक आपण क्वारंटाईन केले आहेत आणि त्या क्वारंटाईनच्या माध्यमातून उर्वरित आसपासच्या आसपास क्वारंटाईन करतो आहे। त्यांची तपासणी शॅप घेतला जाईल, तपासणी केली जाईल आणि जे काही पॉझिटिव्ह येतील त्यांना पुढची ट्रीटमेंट दिली जाईल। उद्देश एवढाच आहे की याच्यामधून पूर्ण माहिती न आल्यामुळं आणि याचा प्रसार जर आपल्याला थांबवायचा असेल, कोरोनाची साखळी जर आपल्याला तोडायची असेल, तर हे आपल्याला पाऊल उचलावं लागतं। हे सर्वात ड्रास्टिक स्टेप आहे, परंतु आवश्यक आहे असं मला वाटलं आणि मग त्या दृष्टीने हा निर्णय घेतला, जेणेकरून याचा प्रसार हा एपिसेंटरच्या बाहेर आपल्याला होऊ द्यायचा नाही आहे। आणि आपण घरात राहूनही स्वॅब घेऊ शकलो असतो, परंतु त्यांचं मिक्सिंग हे आपण थांबू शकत नाही आहे, ते मिक्सिंग होताच आहे, म्हणून त्यांना क्वारंटाईन केलेलं आहे, जेणेकरून यांच्यापैकी जितक्यांना झाला असेल तो आपल्याला आयडेंटिफाय होईल, त्याचबरोबर इतरांपासून यापुढे त्यांच्याकडून संसर्ग आपण होऊ देणार नाही, या दृष्टीने हे पाऊल उचललं। आयडेंटिटी किती लोकांनी लपवली हे सांगणं अवघड आहे, म्हणूनच या ठिकाणचे सर्व व्यक्ती त्या एरियामधले आपण 1200 आसपास क्वारंटाईन करत आहोत आणि त्यांच्याबरोबर परत इंटरॅक्शन होणार आहे, त्यांच्या कुटुंबातले कुठे दुसरीकडे गेलेत का हे बघण्यात येईल। म्हणूनच आपल्याला 1-2 दिवसापूर्वी ज्यावेळेस आपसे 150 व्यक्ती नागरिकांना क्वारंटाईन केलं होतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या रात्री आम्हाला अशी माहिती भेटली की एक कळमानामध्ये इथले काही व्यक्ती सतरंजीपुरातले आलेले आहेत, ती माहिती घेतल्यानंतर जवळजवळ 10 व्यक्ती एका घरातले सतरंजीपुरामधले, ज्याचा एक व्यक्ती आपण क्वारंटाईन केला होता, त्यांनी ते कुटुंब तिकडे पाठवलं होतं हे लक्षात आलं। ह्या अशा घटना लक्षात येत आहेत किंवा आपण स्वतः पॉझिटिव्ह आलेलो आहोत तर आपले मुलं कुणाकडे तरी पाठवलेले आहेत, अशा घटना आमच्या 2-3 लक्षात आलेल्या आहेत, म्हणून हा निर्णय घेतला आहे की सर्वच नागरिक यांना आपण क्वारंटाईन करून तपासणी करत आहोत आणि याच्यामधूनही पुढची जर माहिती भेटत असेल त्याप्रमाणे आम्ही क्वारंटाईन करून कारवाई करत आहोत। एक्झॅक्टली आपण जर हे आपले रूल्स आहेत, नियम आहेत, होम लॉकडाऊन जर आपण पाळलं नाही आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं नाही आणि आपली पूर्ण माहिती शासनास प्रशासनास दिली नाही, तर निश्चितच हा धोका वाढत जाणार आहे। हा धोका टाळायचा असेल तर 100% सहकार्य करावं लागेल, 100% माहिती उघड करावी लागेल, आपल्याबद्दल, आपल्या इतर बाहेरून आलेले असतील, ते कुणाच्या पॉझिटिव्ह पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले असतील किंवा ज्यांना असे लक्षण असेल यांची माहिती आपण स्वतःहून जर दिली तर ते प्रशासनात त्यांच्यावरती ट्रीटमेंट करणं, त्यांना क्वारंटाईन करणं, त्यांचा स्वॅब घेणं हे सोपं जाईल। म्हणून आमच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधू, याची जर माहिती दिली आपण आपल्या अत्यष्ट किंवा मित्र यांच्याकडे असेल तर ती शासनास उपयुक्त होईल, नागपूरकरांस उपयुक्त होईल आणि कोरोनाची चेन ब्रेक करण्यास आपल्याला मदत होईल।